आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार, आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बदलापूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या प्राची केदार या तरुणीने बदलापूर शहराची मान उंचावली आहे. बदलापूर शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतात उंचावलं आहे. खरं तर तिला मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021 डायनॅमिक हा किताब मिळाला आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती तिच्याकडून जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुझं अभिनंदन, काय सांगशील, या स्पर्धेमध्ये कसा सहभाग घेतला होता? मी संपूर्ण बदलापूरकर यांचं आभार मानते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला खरं तर खूप आनंद होतो आहे. हा किताब मला मिळाला त्याच्याबद्दल मला खरंच वाटलं नव्हतं की मला हे मिळणार, पण तरी माझ्या प्रयत्नांनी, माझ्या घरच्यांच्या सपोर्टनी आणि माझ्या बाकीचे फॅमिली मेंबर्स किंवा नातलग त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि म्हणून मी आज इथे आहे. तू सहभाग घेतला होता, साधारण कधीपासून तुझी तयारी चालू होती, प्रिपेअर कधीपासून तू करत होती? खरं तर हा 2019 सुरू झालं होतं आणि 2019 मी ऑडिशन्स दिले होते. ऑडिशन्सच्या वेळी सगळे त्यांनी ऑडिशन्स घेताना फेस टू फेस म्हणजे सगळीकडे जाऊन स्टेटमध्ये सगळ्या स्टेटचे एक एक त्यांनी सिलेक्ट करून पूर्ण भारतातले असे 40 आम्ही सगळ्याजणी तिथे होतो आणि 40 नंतर 16 परत 6 असा आमचा प्रवास होता आणि त्यातून माझा महाराष्ट्रातून फर्स्ट रँक आणि पूर्ण भारतातून चौथा नंबर आला आहे. पूर्ण भारतातून चौथा आणि महाराष्ट्रामधून पहिला नंबर आला आहे, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. बदलापूर शहरात इतर देखील तरुणी आहेत, त्यांना यामध्ये जर यायचं असेल तर त्यांना काय सांगशील? तू स्वतःची सुरुवात साधारण कधीपासून केली? खरं तर मी फॅशन डिझायनर आहे. मला ह्या फील्डमध्ये खूप जास्त आवड होती आधीपासून, म्हणजे लग्नाच्या आधीपासून मला खूप आवड होती आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मागे सोडाव्या लागतात, म्हणजे जसं की फॅमिली येते, मुलं येतात, संसार येतो, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला रमावं लागतं. पण काही वर्षांनी मी असा विचार केला की फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी जर अडकून बसली तर मला माझं जे एम आहे ते मला पूर्ण कधी करता येईल. म्हणून मी मला मिसेस इंडिया गॅलेक्सीचं हे पेजंटचं एक ॲड आली इंस्टाग्रामवर आणि मी त्याच्यामध्ये लॉग इन केलं. त्याच्यानंतर माझं रजिस्ट्रेशन झालं आणि नंतर आमचे ऑडिशन्स वगैरे सगळं स्टार्ट झालं आणि आत्ता मी इथे आहे. प्राची, शहरात अनेक मुली असतात ज्यांना वाटतं की मी इंजिनियर व्हावं, मी डॉक्टर व्हावं किंवा अनेक स्वप्न असतात, पण तू तुझं क्षेत्र वेगळं निवडलं, तर त्यामागचं कारण काय? मी लहानपणापासून माझ्याकडे बार्बीज होत्या, बार्बीजचे मी ड्रेसेस शिवायची, त्याच्यामुळे मला फॅशन वर्ल्ड हे खूप आधीपासूनच आवडतं. म्हणजे मी लहान असेल, 3-4 असेल तेव्हापासूनच मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आवड होती आणि म्हणून मी असं ठरवलं होतं की मला ह्या क्षेत्रातच पुढे जायचं आहे आणि म्हणून मी फॅशन डिझायनिंग केलं. त्याच्यानंतर मी थोडं मॉडेलिंग केलं, आता करते, अजून पुढेही करत राहीन. कुठून साधारण शिक्षण पूर्ण केलं हे सगळं? माझं लिमाक इन्स्टिट्यूटमधून झालं आहे, ठाण्याला आहे. त्याचे 5 ब्रांचेस आहेत सगळीकडे, म्हणजे पूर्ण भारतात 5 ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये माझं ठाण्यावरून झालं, तो 2 कोर्स होता. म्हणजे मी फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स केलं आणि त्यानंतर आमची स्वतःची अकॅडमी होती, त्याच्यामध्ये मी फॅशन डिझायनिंग शिकवत होती आणि आता लॉकडाऊनमुळे ते सगळं बंद केलं आहे, पण तरी ऑनलाईन क्लासेस वगैरे सगळं सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकवतो, म्हणजे सिंगिंग आहे, डान्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींसोबत मी स्वतः फॅशन डिझायनिंग शिकवते. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, मिसेस इंडिया गॅलेक्सीसाठी जेव्हा मी जात होती त्यासाठीचे सगळे ड्रेसेस, इवन हा स्वतः मी वेअर केलेला ड्रेससुद्धा मी स्वतः डिझाईन केला आहे, मी स्वतः स्टिच केला आहे. आणि त्याच्यानंतर आमचे स्वतःचे फॅशन शोज होतात, त्याच्यामध्ये मी स्वतः मॉडेल्स हायर करते आणि माझे स्वतःचे किंवा माझे जे स्टुडंट्स असतात त्यांचं क्रिएशन्स आम्ही तिथे दाखवतो आणि त्यानंतर हे सगळं म्हणजे फॅशन शो किंवा बाकीच्या मुलांचे सगळे कार्यक्रम आम्ही असं छान राबवतो आणि याच्या पुढेही आम्ही राबवत राहू. आता मी ह्या गोष्टीचं म्हणजे मी हे जे किताब घेऊन आली आहे त्याच्या पुढे ह्याचा उपयोग मला अजून करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे माझ्या स्टुडंटला, मी स्वतः तर आता पुढे गेलीच आहे, पण मला माझी अशी इच्छा आहे की माझ्या स्टुडंट्सनी सुद्धा पुढे जावं आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्या महिलांनी, म्हणजे ज्यांना आपले स्वप्न मारून घरात बसावं लागलं आहे, तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्यातलं काय टॅलेंट आहे ते ओळखावं आणि त्या क्षेत्रात पुढे जावं.
नक्कीच प्राची, तुझी इच्छा ही पूर्ण होईल. खरं तर ही स्पर्धा जी होती मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021 आणि तुला त्याच्यामध्ये डायनॅमिक हा किताब मिळाला आहे. काय राऊंड होते, कसे राऊंड झाले, 3 राऊंड जे साधारण असतात आणि क्वेश्चन वगैरे कसे काय झाले त्याबद्दल काय सांगशील? खरं तर असे 3 राऊंड्स होते. त्याच्यामध्ये एक होतं प्रेझेंटेशन राऊंड, त्याच्यामध्ये तुम्ही एखादा टॉपिक घ्यायचा होता आणि त्याचं तुम्हाला प्रेझेंट करायचं होतं. तर मी एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर्सचा हा घेतला होता सब्जेक्ट, त्याच्यामध्येही मी छान मार्क्स मला मिळाले. त्याच्यानंतर सेकंड होता कल्चर राऊंड, त्याच्यामध्ये मी डान्स केला होता. आणि तिसरा होता टॅलेंट राऊंड, त्याच्यामध्ये मी सिंगिंग केलं होतं. असे 3 राऊंड्स होते, 3 राऊंड्स मी छान केले. त्याच्यानंतर आमचं वॉकचे राऊंड्स असतात, त्याच्यामध्ये 3 राऊंड्स होते. म्हणजे फर्स्ट होता तो साडी, म्हणजे आपला इंडियन वेअर, त्याच्यानंतर वेस्टर्न वेअर होतं आणि त्याच्यानंतर पेजंट गाऊन. असे 3 राऊंड्स होते. हे सगळे राऊंड झाल्यानंतर त्यांनी 16 जण साईडला करून, म्हणजे 16 विनर्स करून पुढे जे क्वेश्चन आन्सर होतं ते फक्त 16 केलं. हां, तर त्याच्यामध्ये 16 जे क्वेश्चन्स आन्सर होते त्याच्यामध्ये तुमचं IQ टेस्ट, म्हणजे तुम्हाला किती, प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न विचारले होते, त्याच्यामध्ये तुम्ही कसं आन्सर करता त्या रिलेटेड त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवल्या. म्हणजे आत्तापर्यंतचे राऊंड्स आणि हे क्वेश्चन आन्सर ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ करून त्यांनी कसे नंबरिंग कसं केलं हे त्याच्यावरून डिसाईड केलं. नक्कीच, तू किताब जो मिळवला आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो, किंवा तू आत्तापर्यंत जे काही अचीव्ह केलं असशील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो घरच्यांचा पाठिंबा. तर तो तुझ्या बाबतीत तुला कसा मिळाला, कारण की तुझंसुद्धा लग्न झालं आहे, तुला एक मुलगी आहे लहान, तर कशाप्रकारे तुला सासरच्यांचा माहेरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला? मला माहेरच्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे. म्हणजे माझी 2 वर्षाची मुलगी आहे, पण माझ्या मुलीला माझ्या आईनी माझ्या बहिणींनी इतकं छान सांभाळलं. मी ज्याही क्षेत्रात जाते त्या क्षेत्रात ते लोक मला म्हणतात तू घरचा अजिबात विचार करू नको, तुला जी गोष्ट आवडते ती तू कर. म्हणून त्यांचा मला खूप मोलाचा वाटा वाटतो माझ्या आयुष्यामध्ये. माझे जीजू लोक, माझे पप्पा, माझी मम्मी आणि माझ्या मेन म्हणजे सगळ्यात जास्त मोठ्या 2 बहिणी, त्यांनी मला एवढी माया पण केली आणि त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. माझ्या आईपेक्षा त्या 2 जणींचा मला खूप सपोर्ट आहे. आणि आईचा तर सपोर्ट सगळ्याच मुलांना असतोच, आईचा सपोर्ट मला खूप जास्त आहे. सगळ्यांचा सपोर्ट आहे मला, छान मला आनंद आहे ह्या गोष्टीचा. प्राची, शहरात इतरही अनेक मुली आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल, त्यांना काय सांगशील, कसं ते येऊ शकतात या क्षेत्रामध्ये? ओके, सगळ्यात आधी तर मी आमचे जे मेंटर आहेत मिसेस गिन्नी कपूर आणि मिस्टर गगनदीप कपूर, त्यांचं खूप मनापासून थँक्स म्हणते मी त्यांना. कारण त्यांच्यामुळेच ही अपॉर्च्युनिटी मिळाली मला आणि सगळ्यांना मिळणार आहे यापुढेही. जर कोणाला एंटर करायचं असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही असं करू शकता की त्यांचा स्वतःचा पेज आहे, इन्स्टावर पण आहे आणि फेसबुकला पण आहे, मिसेस इंडिया गॅलेक्सी म्हणून आहे त्यांचं पेज. त्याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याच्यानंतर तुमचे ऑडिशन्स ते लोकं ऑनलाईन घेतील, कारण आता कोरोनाचं सगळं सुरू आहे त्याच्यामुळे ते ऑनलाईन घेतील आधी. आणि जर तुमचं त्यातून सिलेक्शन झालं तर मग ते तुम्हाला तिथे बोलवून किंवा मग ते स्वतः मुंबईमध्ये येऊन वगैरे ऑडिशन्स घेतात. आणि त्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये विन झालात तर तुम्हाला पुढे जायची संधी मिळेल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला दिल्ली किंवा अजून कुठे जर त्यांनी बोलवलं ग्रँड फिनालेसाठी तर तिथे जावं लागेल. प्राचीचे आई वडील देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, जाणून घेऊयात त्यांना काय फील होते, नक्की काय सांगाल तुमच्या मुलीला. आज महाराष्ट्रातून पहिला मिसेस इंडिया गॅलेक्सी डायनॅमिक हा किताब मिळाला आहे, काय सांगाल, काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि एकदम भरभरून, म्हणजे आनंद तर खूपच होत आहे. आणि तिने तिच्या करिअरसाठी ते जे चीज केलं तिने खूप प्रयत्न केले त्यासाठी. मावशी, शहरात अनेक मुली आहेत ज्यांना घरच्यांचा पाठिंबा नसतो, कधी कधी त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही, तर अशा ज्या आया असतील किंवा जे पालक असतील त्यांना काय संदेश द्या? हो, मी एक संदेश देऊ इच्छिते, कारण मला 3 मुलीच आहे. तर मी 3 मुलींना वेगवेगळ्या टॅलेंटमध्ये त्यांना जे हवं होतं ते मी करायला दिलं. आणि असंच प्रत्येक आईने आपली मुलगी हे करते ते करते, तर आई वडिलांनी जास्त सपोर्ट करावा ही माझी इच्छा आहे. आणि ज्या टॅलेंटमध्ये मुलींना आपल्या जाता येतं ते पालकांनी जाऊ द्यावं असं मला वाटतं. बाबा काय सांगाल, कसं वाटतं? मला एकदम चांगलं वाटतं, तिने पहिला नंबर मिळवला महाराष्ट्रातून, म्हणून मला एकदम आनंद झालाय. प्राचीच्या बहिणी देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात. काय सांगशील, कसं वाटतंय? बहिणीला आज किताब मिळालाय, मैत्रिणी वगैरे तर विचारतच असतात. हो हो, नक्की नक्की मैत्रिणी विचारतात, जेवढे पण सगळे ओळखीचे आहेत, नातलग आहेत, मित्रपरिवार आहे, आता अकॅडमीमुळे भरपूर लोकांचा कॉन्टॅक्ट आहे, सगळे विचारतात की खूप छान मॅडम, खूप अभिनंदन तिच्याबद्दल येत आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे सगळं तिला मिळतंय. पण
तुम्ही ज्या पद्धतीने आलात आणि तुमच्यामार्फत ते जास्त पूर्ण बदलापूरकरांना कळणार आहे, अंबरनाथकरांना कळणार आहे, ही तुमच्यासाठी थँक्यू मला म्हणायचं आहे आधी सर्वात पहिले. आणि बहिणीचं तर कौतुक आहेच, ती आमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे आणि लहानपणापासून तिला खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची. आणि आम्ही तिला बोललो की ठीक आहे, तुला आवडत आहे ना तर तू कर, आमचं पूर्णपणे तिला पाठिंबा आहे. काय सांगशील, काय वाटते तू? ती महाराष्ट्रातून पहिली आली आहे आणि भारतातून चौथी आली आहे, याचा खूप मोठा अभिमान आहे आम्हाला, कारण ती आमच्यापेक्षा लहान असून पण एवढी पुढे गेली त्याचा खूप आनंद आहे आणि अशीच प्रगती तिने करावी असं मला वाटतं. खरं तर घरच्यांना अश्रू अनावर होत आहेत, एवढा मोठा किताब बहिणीला मिळाला ते पण लहान बहिणीला, अपेक्षितच आहे. हे काय सांगाल तू तिच्याबद्दल? आम्हाला खरंच खूप खूप आनंद होतो की तिने एवढ्या लहान याच्यामध्ये, छोटीशी मुलगी असून सुद्धा एवढं तिने कवर केलं. बा खूप हे वाटतं आम्हाला तिच्याबद्दल. अभिनंदन सोनल. प्राची तुझं परत एकदा. प्राचीने खरं तर मगाशी उल्लेख केला होता तो पाठिंबा बहिणीचा आणि जिजूंचा, तर त्यांच्याशी देखील संवाद साधूयात. काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन, म्हणजे प्राचीचं अभिनंदन आणि तुमचं स्वागत. तुम्ही इथपर्यंत आलात आणि ह्या कौतुकाला एक मोठा दिलासा दिला आणि पाठिंबा दिला आहेत, कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून, म्हणजे आपले बदलापूर या चॅनलच्या माध्यमातून, बदलापूरच नव्हे अंबरनाथ, इतर सर्व नागरिकांना ज्या घडामोडी, त्या इतरही घडामोडी, तुमचं फेसबुकवरचं मी अपडेट बघत असतो आणि ह्या माध्यमातून प्राचीचं एक नावलौकिक होतं आहे, त्यासाठी प्राचीचं खूप अभिनंदन की तिने भारतातून चौथा नंबर आणि महाराष्ट्रातून पहिला नंबर मिसेस इंडिया गॅलेक्सी डायनॅमिक हा किताब पटकवला. यांचं म्हणजे आम्हाला परिवारातील सर्व सदस्यांना, म्हणजे माझ्याकडचा परिवार असो किंवा आमच्या मेवणींकडचा असो किंवा त्यांच्या मम्मी पप्पांचा असो, सर्वांना एकदम कौतुकास्पद गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान वाटते, अशीच प्रगती करत राहोत, असंच आमचं तुझ्यावर प्रेम आहे, तुझंही आमच्यावर प्रेम आहे, असंच तू प्रगती करत राहो. पॅनजी गार्डन सिटीचे काही रहिवासी देखील सोबत आहेत आपल्यात, त्यांनी देखील आज प्राचीचं अभिनंदन केलं आहे. तिची भेट घेण्यासाठी खरं तर आज ते तिच्या घरी आले आहेत. काय सांगाल, काय वाटते? आमच्या सनबर्ड बिल्डिंग पॅनजी गार्डन बदलापूर सिटी ह्याच्यातली प्राची हे खरं तर ते मी आल्यापासून, आमच्या सोसायटीमध्ये आल्यापासून त्याच्या खूप ॲक्टिव्हिटीज बघत होतो, कारण म्हणतो ना आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तिने तसं करतो तो करून दाखवलेलं आहे. आमच्या सनबर्ड बिल्डिंगचं, प्रांजी गार्डनचं तिने नाव उज्ज्वल केलं आहे, त्यातल्या त्यात बदलापूर सिटीचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं सुद्धा तिने नाव उज्ज्वल केलेलं आहे. ते मिसेस इंडिया डायनॅमिक याच्यामध्ये महाराष्ट्रातून एक नंबर आणि भारतातून चार नंबरवर येणं खरंच कर्तृत्वास्पद आहे तिचं, आणि कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आणि आमच्या सोसायटीसाठी तर तिचं खूप, म्हणजे तिच्यामुळे आमच्या सोसायटीचं पण नाव उज्ज्वल झालेलं आहे. आणखी काही रहिवासी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर प्राचीला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे, महाराष्ट्रातून पहिली आली आहे, भारतातून चौथा नंबर आला आहे, काय सांगाल? बेसिकली थँक्यू सो मच मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, तिच्याबद्दल बोलण्यासाठी. जेव्हा मी प्राचीला पाहिलं, आमची जास्त ओळख हार्डली 1-2 वर्षापासून आहे, पण जेव्हा त्या मुलीला बघितलं त्यावेळेसच असं वाटलं शी डिड, मीन्स ती काहीतरी करू शकते आणि ते तिने आज करून दाखवलं आहे. शी डिझर्व इट, तिला जे मिळालं आहे ती खरंच डिझर्व करते, बिकॉज ऑफ शी इज व्हेरी हार्डवर्किंग. आणि अजूनही ती डाऊन टू अर्थ आहे, तिच्या विचारांमध्ये ते दिसतं आणि ऑब्व्हियसली की जे तिला मिळालं आहे ते खरंच ह्याच्यापेक्षाही तिला अजून काही वेगळं मिळो जे ती डिझर्व करते. अँड व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, आणि अशीच विजयी हो इतकंच मी सांगेन. थँक्यू सो मच.